कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे लक्ष्मी ज्वेलर्स दुकानात झालेल्या लुटीतील सुमारे 1300 ग्रॅम सोनं आणि 3 किलो चांदी पोलिसांनी हस्तगत केली आहे. या प्रकरणी आणखी 3 आरोपींसह चोरीचं सोनं विकत घेणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील 3 सराफांना अटक करण्यात आली आहे. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील लक्ष्मी ज्वेलर्स दुकान लुटीतील 1 किलो 300 ग्रॅम सोन्याचे दागिने 2 किलो 840 ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय. पपड्या टोळीनं हा दरोडा टाकून लुटलेल्या सोन्या चांदीचे दागिने औरंगाबाद मधील 3 सराफांना विकलं होतं. या सराफांनाही पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. पपड्या काळेचा मुलगा पवन काळे, शुभम काळे, किशोर कांतीलाल भोसले यांच्यासह लुटीचे सोनं घेणारे अक्षय सुरेश बिरारे, राहुल अशोक बिरारे, अनिल शिवाजी बाबर या सराफांना अटक करण्यात आली आहे. या कामगिरीबाबत पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 19 ऑगस्ट रोजी कोळपेवाडी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत लक्ष्मी ज्वेलर्स या सराफाचे दुकानवर दरोडा पडला होता. त्यांच्यामध्ये दुकानचे एक मालक ची मृत्यू झाली होती आणि दुसरा त्यांचे भाऊ गंभीर जखमी झाले होते. या गुन्ह्याचे गांभीर पाहून ज्यांच्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचे क्राईम ब्रांच तसेच अहमदनगर जिल्ह्याचे सर्व पोलीस स्टेशनची टीम आणि परिक्षेत्राचे सर्व क्राईम ब्रांचची टीम या गुन्ह्याचे तपासासाठी लागले होते आणि त्या गुन्ह्याचे तपासमध्ये अतिशय कष्ट करून आणि मेहनत करून या गुन्हा जे आहे जवळजवळ 15 दिवसांमध्ये उघडकीस आणले गेले होते. यापूर्वी या गुन्ह्यामध्ये 9 आरोपी यांना अटक करण्यात आलेल्या आहे आणि आज रोजी पण 6 आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. हे 6 आरोपीपैकी 3 जे आहे सोनार आहे आणि त्यांच्याकडून जवळजवळ 1300 ग्रॅम सोन्याचे आणि 2 किलो 800 ग्रॅम चांदीचे दागिने असा जप्त करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यामध्ये एक चांगले प्रोग्रेस झालेली आहे. अजून या गुन्ह्यामध्ये बरेच आरोपी यांना आपल्याला अटक करायचे आहे आणि त्यांच्याकडून आणखी मुद्देमाल जप्त करायचे आहे. यामध्ये मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की जर हे आरोपीबद्दल जर कोणालाही काही माहिती असेल तर ते माहिती आम्हाला आमचे नंबर 8883100000 यांच्यावर व्हॉट्सअप मेसेजद्वारे किंवा SMSद्वारे किंवा कॉल करून देऊ शकतात. त्यांचे जे नाव वगैरे जे आहे सर्व माहिती गुप्त ठेवण्यात येईल आणि त्यांना योग्य तो बक्षीस पण देण्यात येणार आहे. तसेच या माध्यमातून सराफा यांना पण आवाहन करण्यात येत आहे की ज्यांनी या गुन्ह्याचे मुद्देमाल घेतले असेल त्यांनी स्वतः येऊन आमच्यासमोर हे जमा करावे. त्यांच्यामुळे त्यांना कायदेशीर मदत देण्यात येतील अन्यथा त्यांच्याकडून जप्त झाल्यानंतर त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तर पब्लिक यांना आवाहन करण्यात येत आहे की या गुन्ह्याचे आरोपी जे आहे ते हॅबिच्युअल आरोपी आहे आणि त्यांच्याकडून यापूर्वी पण बरेच गुन्हे घडलेले आहेत. त्यांच्याबद्दल जर कुठल्याही प्रकारची माहिती असेल तर नक्की आमच्याशी शेअर करावा. त्यांना योग्य तो रिवॉर्ड देण्यात येतो. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार उपस्थित होते. तिघा सराफांनी काही दागिने वितळवले असल्याचंही तपासात समोर आलं आहे. प्रतिनिधी मयूर नवगिरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.